सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. देऊळघाट ग्रामपंचायत मार्फत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले. 800 तिरंगा ध्वज घरांवर लावण्यात आले. ध्वजाचा अपमान होऊ नये म्हणून ते ध्वज वापस घेण्यात आले. स्वराज्याचा अमृत महोत्सव या निमित्तानं ग्रामपंचायत मार्फत हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आपण ग्रामपंचायतीने जेवढे 800 तिरंगा ध्वज गावामध्ये लावले होते प्रत्येक घरावर, ते कार्यक्रम संपल्यानंतर आज दिनांक 17/8/2022 रोजी ज्यांना वाटप केले होते त्यांनी सर्वांनी ग्रामपंचायतमध्ये जमा केले. याच्यामागील उद्देश हाच आहे की राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही आणि ग्रामपंचायत. यावेळी जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक मुले व मुली देऊळघाट, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मराठी गावकरी, माजी सभापती अब्दुल रजाक उर्फ बबलू सेठ, देऊळघाट ग्रामपंचायत सरपंच आर पसरटे, देऊळघाट ग्रामसेवक देशमुख बापूसाहेब, ग्रामपंचायत सदस्य सय्यद कालू, शाळा समिती उपाध्यक्ष मोहम्मद शफीक, मोहम्मद अहमद, मोहम्मद इस्माईल खान मुख्याध्यापक, माजी मेंबर मोहम्मद इस्माईल खान यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.